नमस्कार, गुड आफ्टरनून, कसे आहात, मजेत ना? चला, आज आपण आपला दुसरा तास सुरू करत आहोत मॅथ्स. पाठीमागच्या तासाला तुम्हाला ॲडिशनची काही एक्झाम्पल्स मी दिले होते, प्रॉब्लेम्स काही दिले होते, ते सोडवायचे होते. आज आपण पाहणार आहोत ॲडिशनचेच वर्ड प्रॉब्लेम. शब्दांद्वारे आपल्याला कुठलं ऑपरेशन करायचं आहे, ॲडिशन करायचं, सबट्रॅक्शन करायचं, हे अगोदर कळायला पाहिजे. ॲडिशन म्हणजे काय रे? मिळवणे, एकत्र करणे. सबट्रॅक्शन म्हणजे घालवणे किंवा दोघातला फरक काढणे. उदाहरणार्थ माझे इकडं किती फिंगर्स आहे, 5 फिंगर्स, इकडं किती आहे, 2 फिंगर्स. आता यातला जर मला फरक काढायचा, डिफरन्स काढायचा असेल तर काय करावं लागेल? सबट्रॅक्शन करावं लागेल. काय करावं लागेल? सबट्रॅक्शन. म्हणजे या 5 मधून 2 गेले की 3 राहतात, म्हणजे 3 ने जास्त आहे. हे 2 2 बरोबर इक्वल झाले, पण हे 3 ने जास्त आहे. म्हणजे दोघांचा डिफरन्स काढायचा असेल तर आपल्याला सबट्रॅक्शन करावी लागते. आणि ॲडिशन म्हणजे दोघांचं मिळून किती होतं, एकत्र. मग आपल्याला सध्या इथं ॲडिशन करायचं आहे हे आपल्याला माहिती आहे, तरी आपल्याला उदाहरण समजून घेणं, प्रॉब्लेम समजावून घेणं अत्यंत महत्त्वाचं आहे. पाहूया आपण आपला पहिला प्रॉब्लेम. काय रे? इफ जर 365 वुमेन म्हणजे काय रे? स्त्रिया. वुमेन मीन्स काय? स्त्रिया. वुमेन मीन्स स्त्रिया. स्त्रिया किती आहे? 365. अँड 276 मेन म्हणजे माणसं, पुरुष. 276 मेन म्हणजे पुरुष. टूक पार्ट म्हणजे भाग घेणे, पार्ट. इन द क्लीन विलेज कॅम्पेन. क्लीन विलेज, क्लीन म्हणजे स्वच्छ करणे, विलेज म्हणजे गाव, कॅम्पेन म्हणजे अभियान, है की नाही? ग्राम स्वच्छता अभियान, गावाचं स्वच्छता अभियान म्हणजे काम. या कार्यक्रमामध्ये किती स्त्रियांनी आणि किती पुरुषांनी भाग घेतला? 365 वुमेन अँड 276 मेन. पुढं प्रश्न विचारला आहे, हाऊ मेनी पीपल टूक पार्ट ऑल टुगेदर. आता हे ऑल टुगेदर हा शब्द सगळ्यात, ऑल टुगेदर म्हणजे एकूण किती पुरुष आणि स्त्रियांनी भाग घेतला त्या ग्राम स्वच्छता अभियानामध्ये किंवा क्लीन विलेज कॅम्पेनमध्ये. मग किती लोकांनी भाग घेतला असेल, काय करावं लागेल आपल्याला? वुमेन म्हणजे स्त्रिया आणि मेन यांची काय करावं लागेल? ॲडिशन. आणि ती ॲडिशन तुम्हाला करून दिलेली आहे. पा इथे दिलं आहे, पा काय केलं आहे, 365 वुमेन आणि 276 मेन हे दोन्ही क्लीन विलेज कॅम्पेनमध्ये सहभागी झालेले आहेत. तर दोन्ही मिळून म्हणजे काय करायचं दोघांची? ॲडिशन. कळालं? ॲडिशन करते. सगळ्यात पहिल्यांदा ॲडिशन कशाची करायची? युनिटची. 5 आणि 6, 5 मधून 6 मिळवा. 5 मध्ये 6, आता 5 ऑलरेडी आहे माझ्याकडं, मग 5 मध्ये हे ॲड करतो. 5च्या ह्याच्यात ॲड केला, हे 6 आहे पा, 5 मध्ये हा ॲड केला, 6 7 8 9 10 11 झाले. 11 म्हणजे काय रे? 1 युनिट 1 10. 11 असे लिहायचे, 11 युनिटच्या ह्याच्यात लिहायचे नाही, 11 असे आहे, पण हे युनिट आहे आणि हे 10 आहे, म्हणून हा मी 1 10च्या ह्याच्यात लिहिला. आता किती 10 आहे? 10ची. पा इथं 1 10 6 10 7 10. पहिल्यांदा 7 10 आणि 6 10ची करूया आपण ॲडिशन. 7 आणि 6, हे 6 घेतले, 7 घेतले, 7 नंतर याच्यात 6 ॲड केलो, 7 8 9 10 11 12 13. 13 आणि हा वरचा एक 10 म्हणजे किती झाले? 14. 14 म्हणजे 100 आणि 4 10. आता 100ची करूया, 300 आणि 200. 3 आणि 2 5, 5 आणि आवरचा एक 6, म्हणजे एकूण किती लोकांनी भाग घेतला? 641. या ठिकाणी एकूण 641 लोकांनी त्याच्यामध्ये भाग घेतला. लक्षात आलं सगळ्यांच्या? आता आपण दुसरं पाहूया.
दुसरं काय रे, मालती बाई गिफ्टेड, गिफ्टेड म्हणजे गिफ्ट देणे, 350 बुक्स टू द स्कूल लायब्ररी, स्कूल लायब्ररीला त्यांनी काही बुक्स गिफ्ट दिले, किती रे, 350. वसंतराव गेव 400, तर वसंतरावाने सुद्धा 400 बुक्स दिले. अँड जयंतराव 165, जयंतरावाने सुद्धा 165 बुक्स दिले. पा, मालतीबाईने 350, वसंतराव यांनी 400 आणि जयंतरावांनी 165 बुक्स स्कूल लायब्ररीला गिफ्ट केलेले आहे. पुढं प्रश्न आहे, व्हॉट वॉज द टोटल नंबर ऑफ बुक्स गिफ्टेड टू द स्कूल लायब्ररी. टोटल नंबर, टोटल म्हणजे काय रे, एकूण, टोटल म्हणजे काय, एकूण, मग एकूण किती बुक्स गिफ्ट केले, मग काय करावं लागेल रे आपल्याला, तीन नंबरची ॲडिशन करावं लागेल. मग पहिल्यांदा लिहायचं काय, इथं 100, इथं 10, इथं युनिट. मग पहिलं कोणी दिले, मालतीबाई. आता इथं मी तर फक्त यम लिहितो कारण मालतीबाई मला पूर्ण लिहिता येणार नाही, तुम्ही लिहायची, लिहायचं मालतीबाई. किती दिले रे, 350 प्लस, त्याच्यानंतर वसंतरावाने किती दिले, 400 प्लस, जयंतरावाने किती दिले, 165. मग आता टोटल किती होतात ती काढायची आहे आपल्याला, काय करावं लागेल आता. खरं तरी इथे देताना थोडंसं हे झालं, त्यांचा खालचा भाग दिला गेला नाही, मग या तिन्हींचे ॲडिशन करावं लागेल. पहा, 0 0 आणि 5, तर त्याचं इथे फक्त 5, इथं आहे 5 0 6, 5 आणि 6 5 आणि 6 6 5 मध्ये ॲड करायची, 5 6 7 8 9 10 11, 11 टेन्समध्ये किती रे, 110 म्हणजे 11 10. मग 100 करूया, 4 आणि 3 7, हा एक 8 आणि हे एक 9, म्हणजे 915 बुक्स त्यांनी सगळ्यांनी मिळून ऑल टुगेदर गिफ्ट केलेले आहेत. सगळ्यांना कळालं, सगळ्यांना कळालं का, ठीक आहे. हे दोन उदाहरणं तुम्ही आपल्या वहीत लिहायचे आणि मला सोडवून दाखवायचे आहे. उरलेले दोन उदाहरणं जे आहेत ते आपण पुढच्या तासाला पाहणार आहोत. लक्षात आलं सगळ्यांच्या, फक्त आता मी थोडक्यात वाचून दाखवतो तुम्हाला काय रे. इफ 230 गुलमोहर ट्री, गुलमोहराचे झाड लावले, पहा 230, 375 नीम ट्रीज, निंबाची झाडं लावली, अँड 160 टीक ट्रीज, टीक ट्रीज लावलेले 160 डोंगराच्या कडेला, प्लांटेड इन द ऑन द हिल साईड. हाऊ मेनी ट्रीज वेअर प्लांटेड ऑल टुगेदर, ऑल टुगेदर म्हणजे काय रे, एकूण किती झाडं लावली, तर काय करावं लागेल तिघांची ॲडिशन. आणि चौथा आहे पा, ॲट द पोल्युशन टेस्टिंग सेंटर, गाडीचं पोल्युशन टेस्टिंग, पा पी PUC आहे की नाही, पोल्युशन अंडर कंट्रोलचं टेस्ट केलं जातं. गाड्या असतात पा उभ्या रस्त्याच्या कडेला, तुमची गाडी चेक करायला लागते, तुमच्या गाडीत जास्त धूर सोडते की नाही, प्रदूषण करते की नाही, ते तपासण्यासाठी. ॲट द पोल्युशन टेस्टिंग सेंटर 193 टू व्हीलर आले, तिथं टेस्ट केलं आहे, किती, 193, अँड 297 फोर व्हीलर व्हेकल्स वेअर टेस्टेड, तिथे एकूण किती टेस्ट केलं ते विचारलेले, व्हॉट इज द टोटल नंबर ऑफ द व्हेकल टेस्टेड फॉर पोल्युशन, मग ते प्रदूषणा चाचणी किती वाहनांची केलेली आहे, किती साधनांची केलेली आहे. टू व्हीलर 193 आहे आणि 4 व्हीलर 297 आहे, मग एकूण किती येईल का सोडवता ही दोन उदाहरणं, ठीक आहे. मला ही दोन उदाहरणं तुम्ही सोडून पाठवायची आहे, आलं लक्षात, अर्थ कळाला. पहिल्या याच्यामध्ये गुलमोहर ट्री दिली आहे, नीम ट्री दिली आणि टीक ट्री ट्रीज दिलेले एकूण, आणि एकूण किती झाडं लावलेली ती विचारलेलं आहे.
मग पुढं झाडं आणि झाडांची नावं लिहायची, कळलं? म्हणजे कसं लिहायचं इथं पा, पहिल्यांदा किती आहे 230 गुलमोहर ट्री, इथं लिहायचं गुलमोहर ट्री, आता मला जागा नाही आहे ते लिहिण्यासाठी। हां पा इथं 110 आणि युनिट गुलमोहर ट्री किती होते 230, इथे लिहायचं गुलमोहर ट्री। त्याच्यानंतर दुसरं 375 अशा प्रकारे लिहायचं आहे, कळलं? आणि हे दोन उदाहरणं मला सोडून पाठवायची आहे, लक्षात आलं सगळ्यांच्या? चला आता भेटूया आपण पुढच्या तासाला, तोपर्यंत नमस्कार।